ना धो महानोर। काळ्या आईची सेवा करताना महानोरांनी निसर्ग सौंदर्याला शब्दांचा साज दिला आणि त्यांच्या कवितेनं ग्रामीण साहित्यात वेगळी छाप सोडली। रानकवी निसर्गकवी अशा शब्दात गौरवल्या गेलेल्या महानोरांची प्राणज्योत 3 ऑगस्ट रोजी मालवली। ते 81 वर्षांचे होते। ना धो अर्थात नामदेव धोंडो महानोर यांचं पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं। त्यांच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर साहित्य राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होतीये। महानोरांनी कवितेबरोबरच अनेक गाणीही लिहिली, त्याचबरोबर त्यांनी विधान परिषदेत आमदार म्हणूनही काम केलं होतं। महानोरांच्या निधनानंतर शरद पवारांनी आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिलीये। पवार म्हणतात, माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना धो महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झालंय। औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ना धोंचं बालपण कष्टात गेलं, पण कष्ट झेलताना त्यांचं संवेदनशील मन रानात रमलं। तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले। ना धोंच्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत्रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसाच्या मनावर गारूड केलं। ना धोंचं निधन देखील पावसाळ्याच्या दिवसात व्हावा हा योग मनाला चटका लावून जाणार आहे। मी आणि माझ्या कुटुंबातर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो, अशा भावना पवारांनी आपल्या मित्राबद्दल व्यक्त केल्यात। जगाला प्रेम अर्पावे, पावसाळी कविता, रानातल्या कविता असे अनेक त्यांचे कविता संग्रह साहित्य विश्वाच्या पसंतीस उतरले। त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गीत लेखनही केलंय। एक विदूषक होता, जैत रे जैत, अजिंठा, यशवंतराव चव्हाण या आणि अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली आहेत। शेतकरी आणि साहित्यिक असलेले महानोर 1978 आमदार झाले होते। शेवटपर्यंत मातीशी घट्ट नाळ असलेल्या कवी महानोरांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे। महानोर आपल्यातून गेले असले तरी त्यांच्या साहित्यातून ते सदैव आपल्यात असतील। रानकवी महानोरांना मुंबई तककडून भावपूर्ण श्रद्धांजली।